आमची मदत कर परमेश्वरा. आज खरा मोठेपणा समजण्यासाठी जो जग समजतो तसा नाही आहे. जर आम्हाला कुठे प्रसिद्ध करावं असं वाटत असेल परमेश्वरा, ते स्वर्गात कर. आम्हाला मदत कर देवा अशा गोष्टी करण्यासाठी की ज्या तू करू शकतोस, आणि जर तू त्या केल्यास, जेव्हा तू या जगात होतास, जगाच्या या महान रहाट गाडग्यात आम्हाला अडकू देऊ नकोस, जे प्रत्येकातून जीवन शोषून घेतं पण देत मात्र काहीच नाही. तुझ्या वचनांबद्दल आभारी येशूच्या नावाने, आमेन. काल इतरांबाबत आपण बोलायला सुरुवात केली, फक्त इतर हा शब्द वापरा. येशूला ठाऊक होतं इतरांसाठी त्याला पाचारण होतं, तरी तो पुष्कळशा गोष्टीत अडकला नाही जसं आपण अडकतो. इतर पुष्कळ गोष्टींपासून सुटला किंवा अडखळवला गेला नाही ज्या आपल्याला अडखळवतात कधी कधी. काही ठिकाणी त्याला नाकारण्यात आलं, काही ठिकाणी स्वीकारण्यात आलं, पण कशानेही तो विचलित झाला नाही, तो पुढे जात राहिला. कारण त्याला ठाऊक होतं त्याचं पाचारण इतरांसाठी होतं, त्याच्याकडे ध्येय आणि स्वप्न होतं. आपण इथे आहोत, आपलंही पाचारण इतरांसाठी आहे. तुम्ही तुमचा तारणारा म्हणून ख्रिस्ताला स्वीकारता आणि तो तुमचं जीवन स्वस्थ बनवतो, पण तो तुम्हाला बरं करत नाही, म्हणून मग तुम्ही कुठेतरी बसता आणि बरे होता. मी परत सांगते, तो आपल्याला यासाठी बरं करत नाही की आपण कुठल्या तरी कोपऱ्यात बसावं आरामशीर सुखे नाही व स्वस्थ होऊन. तो आपल्याला बरं करतो यासाठी की त्याला आपण देवाच्या गौरवासाठी वापरावं, जिवंत साथ आणि साक्षीदार असं करता यावं म्हणून. आणि मग तो आपला वापर करतो इतरांचं अंतःकरण उघडण्यासाठी, त्यात सत्यासाठी जे आपल्यामध्ये आहे. एका मिनिटासाठी जर तुम्हाला वाटतंय की ज्यांना गरज आहे तो चर्चमध्ये येईल, मग एखादा पायक त्याला मदत करेल, तर दुःखाने म्हणावं लागेल की हे चूक आहे. जर प्रत्येक एकेका व्यक्तीचा विचार केला जी स्वतःला ख्रिस्ती म्हणवते, मग ती जगात कुठल्याही पदावर असे ना, मग ती एखादा वॉचमन असेल कामाच्या जागेचा, किंवा कंपनीचा अध्यक्ष, नर्स, डॉक्टर, दुकानातला कारकून, किंवा शेकडो किंवा हजारो प्रकारची वेगवेगळे व्यवसाय करणारे लोक असोत. आणि बघा, देव आणि मी अचंबित होतो कधीकधी जेव्हा आम्ही बघतो मोठ्या शिडीवर उभं राहून 50 मायाच्या बिल्डिंगची साफसफाई करणारा कुणीतरी, आणि बघा असं काम करायला कुणाला आवडेल. पण देव अनेकांना अनेक प्रकारची प्रतिभा देतो आणि सगळ्यांना काही ना काही करण्यासाठी दया पुरवतो, आणि जिथे कुठे तो आपल्याला ठेवतो त्यामागे त्याचा उद्देश असतो. आपलं तिथे असणं हे उद्देशपूर्ण हे आपण समजून घ्यायला हवं. आपण आपले डोळे उघडावेत आणि देवाला आपण प्रार्थना करावी मदतीसाठी, लक्ष देण्यासाठी सभोवतालच्या परिस्थितीत. हा विश्वास ठेवण्यासाठी की आपल्याद्वारे देव काहीतरी घडवणार आहे. आणि मला असं म्हणावंसं वाटेल की मी जे सांगते ते तुम्हाला समजत नसेल तर तुम्ही कधीही आनंदी होणार नाही, कधीही आनंदी नाही. आमीन. हो, मी सगळं काही चुकीचं करत होते वर्षानुवर्ष, इतकी सगळी वर्ष, फक्त माझं काय मला माझा मार्ग मिळाला नाही तर मी रागवायचे, रागावलेली असायचे, लोकांना माझ्या मनाप्रमाणे वागवू पाहायचे. मी मला समजायचं नाही मी आनंदी का नाहीये. देवा मला कळत नाही मी आनंदी का नाही, म्हणजे मी आध्यात्मिक युद्धाचं अधिवेशन घेतलेलं आहे. देवा मी विश्वासू स्त्री आहे, आणि एक सांगू, मी एक टी शर्ट घेतलाय, माझ्याकडे सीडीज आहेत, मी सभांना जाते. किती जणांना कळतंय मी काय म्हणते ते? जोवर माझ्या धमक आहे तोवर सैतानाला मी धमकावते, पण तरीही तो माझ्यावर हावी होतो. मला समजत नाही माझी समस्या काय. देवा माझं काय चुकतंय, काय चुकतंय? शेवटी त्याने मला सांगितलं, जर तुला खरंच तुझं काय चुकलंय हे जाणून घ्यायचं असेल तर देव तुला सांगेल. मी म्हटलं, जर तुम्हाला खरंच समजून घ्यायचं असेल, जर तुला तुझ्या जीवनात खरंच काय चुकलं हे समजून घ्यायचं असेल, देवाला सांगायला आनंद होईल. पण बऱ्याचदा आपण ऐकतच नाही. मी देवाचे आभार मानते जीवनात मी अशा एका बिंदूशी आहे जिथे मी सत्य ऐकायला तयार झाले. तो म्हणाला, तू स्वार्थीस, तू आध्यात्मिक युद्धाचा अभ्यास केलास पण प्रीतीविषयी किती केलास? मी भरभराटीचा अभ्यास केला पण प्रीतीविषयक किती अभ्यास केला? मी रोगमुक्तीविषयी शिकले, पुष्कळ वर्ष आरोग्यदानाच्या अभ्यासात घालवली, पण प्रीतीविषयी मी खरंच शिकले होते का? मी सामर्थ्याविषयी शिकले, मी विश्वासू लोकांचे अधिकार अभ्यासले, पण प्रीतीविषयी अभ्यास करण्यात मी कुचराई केली आणि तो केला नाही. लव्ह रिव्होल्युशन नावाचं एक छानसं पुस्तक मी लिहिलं, मला वाटतं आजपर्यंतच्या लिहिलेल्या सगळ्या पुस्तकात उत्कृष्ट असं. काहींनी ते वाचलंही असेल कदाचित. आणि
मला वाटतं म्हणजे त्या पुस्तकात किती सामर्थ्य आहे हे खरंच मला माहिती आहे. आजवर लिहिलेल्या पुस्तकांपैकी याची खूप कमी विक्री झाली आहे, खेदाची बाब आहे. वाईट वाटतं मला, पण ते सांगतं की आपली चूक काय आहे. त्याची खूप कमी विक्री झाली इतर पुस्तकांच्या मानाने, कारण लोकांना त्याची गरजच वाटत नाही. किंवा त्यांना वाटतं, त्यांना ते आधीच माहिती आहे, ओ प्रभूला धन्यवाद बंधू, मी तुमच्यावर प्रीती करतो परमेश्वराच्या नावामध्ये. अरे बापरे, अजून एकदा जरी मी ते ऐकलं, मला नाही वाटत ते मला सहन होईल. जा आपल्या शेजाऱ्याकडे जा, त्याच्याशी हात मिळवा, म्हणा देवामध्ये मी तुझ्यावर प्रीती करते. चर्चमध्ये तुम्ही नेहमी असं करता हो की नाही? जिथे तुम्ही जाल तिथे असं करा. कुणी असं आहे का? ठीक आहे, खूप थोडे आहेत, पण आपण जर देवाच्या प्रीतीमध्ये कुणावर प्रेम करणार असू, देवाची खरी प्रीती, अरे देवा किती आश्चर्यकारक प्रकारे गोष्टी बदलतील. मग चहाडखोरपणा, निवाडा करणं, टीका करणं हे असणारच नाही. गरजा भागवल्या जातील, सगळ्यांचा समावेश होईल, कुणीही वगळलं जाणार नाही आपल्या गटामध्ये. लहानच्या कंपूमध्ये कुणी ताठा दाखवणार नाही. योहान अध्याय 13:1, वलांडण सणापूर्वी असे झाले की येशूने आता या जगातून पित्याकडे जाण्याची आपली वेळ आली आहे हे जाणून आणि पूर्ण रीतीने समजून, इथे तुम्हाला काहीतरी समजायला हवंय. त्याला ठाऊक होतं की या जगातून त्याची जाण्याची वेळ जवळ आली होती. एक सांगू साधारणपणे, जर तुम्ही पालक असाल, भाऊ किंवा बहीण असाल, आणि तुम्हाला लक्षात आलं आपला शेवटचा काळ जवळ आलाय, आणि ते शेवटच्या काळी आपले प्रेमळ लोक, मग ते कुणीही असोत, त्यांच्याबरोबर घालवलेला वेळ किंवा त्यांच्यासोबत बोलणं, त्यांना काही सांगणं, त्या शेवटच्या दिवसातलं अगदी खरोखर महत्त्वपूर्ण असं ते असतं आपलं सांगणं, त्यांना सोडून जाणं आणि विभक्त होणं, यातला फरक तुम्हाला कळत असेल, तर त्याचा परिणामही तुम्हाला कळायला पाहिजे. आणि या ठिकाणी येशूला काय म्हणायचंय ते ऐका. योहान 13:1, या जगातील स्वकीयांवर त्याचे जे प्रेम होते ते त्याने शेवटपर्यंत केले, अति उच्च पातळीपर्यंत. आता हे खूप सुंदर आहे, कारण तो सांगतो की आता येशू काय करणार आहे ते, त्याच्या पद्धतीने त्यांच्यावर प्रीती करणं, अगदी आत्तापर्यंतच्या त्याच्या अत्युच्च पातळीवरचं प्रेम. यहुदाच्या मनात भोजनाच्या वेळी त्याला धरून न्यावे असे सैतान बोलून चुकला होता. आता बघा वचन 3, तेव्हा आपल्या हाती पित्याने अवघे दिले आहे व आपण देवापासून आलो व देवाकडे आता जातो हे पूर्णतः समजून येशूने. इथे आपल्याला काही क्षण थांबायचं आहे, कारण आपल्याला दिसतंय येशू काय करणार आहे ते, आणि येशू जे करणार आहे ते तुम्ही करू शकत नाही जर ख्रिस्तात तुम्ही कोण आहात हे तुम्हाला ठाऊक नसेल तर. तुम्ही जर सुरक्षिततेच्या शोधात असाल, जर तुम्हाला तुमचं महत्त्व आणि मूल्य जाणून घ्यायचं असेल, जर तुम्हाला ठाऊक नसेल की देवामध्ये तुम्ही तसे आधीच आहात आणि आता जे मी सांगणार आहे ते तसं करणं तुम्ही समजू शकणार नाही, कारण तुम्हाला वाटतं की त्याच गोष्टी करायला हव्यात ज्या जगाला महत्त्वाच्या वाटतात, तर तुम्ही महत्त्वाचे असाल मग. पण या क्षणी तुम्हाला समजायला हवं, जेवढे तुम्ही महत्त्वाचे आहात त्यापेक्षा जास्त महत्त्व तुम्हाला काहीही नसेल. जितके तुम्ही महत्त्वाचे आहात त्यापेक्षा जास्त महत्त्व तुम्हाला नसेल जर तुम्ही ख्रिस्तात असाल तर. नुकतंच मी एक पुस्तक वाचलं, त्यात लिहिलंय ते मला वाटतं आश्चर्यकारक आहे. ते म्हणतं, जगात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे देवाला ओळखणं, आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की तुम्ही कोण आहात हे ओळखणं ख्रिस्तामध्ये. आणि मी सांगते की हे जर तुम्ही शिकला नाही त्याशिवाय तुम्हाला काहीच मिळणार नाही. तुम्ही नेहमी झगडत राहाल, कारण जोवर आपल्याला समजत नाही की आपण देवाकडून आलेलो आहोत आणि त्या ठिकाणी राहण्यात काहीतरी उद्देश आहे आणि ख्रिस्ताद्वारे आपण देवाकडे परत जाणार आहोत आणि आपलं सगळं काही त्याच्या हातात आहे, आपण खरंच काही करू शकत नाही जे देवाला वाटतं आपण करायला हवं. समजतंय ना मी काय म्हणते ते? जर तुम्हाला माहीत नसेल की देव तुमच्यावर प्रीती करतो, तुम्ही ख्रिस्तामध्ये कोण आहात, तर का नाही तुम्ही एक छानशी पवित्र आत्म्यासाठी सुट्टी घेत आणि सगळं नीट करत?
कारण हे खूप महत्वाचं आहे. म्हणून तो भोजनावरून उठला, त्याने आपली बाह्य वस्त्रे काढून ठेवली आणि त्याने सेवकाचा रुमाल घेऊन आपल्या कमरेस बांधला. माहीत नाही ते कसं दिसत असेल, पण कदाचित त्या यापेक्षा चांगलं नसेल. इथे आपण एक प्रयत्न करणार आहोत. ठीक आहे, हे कदाचित पडेल, पण मुद्दा समजला ना माझा तुम्हाला. बरोबर, ठीक आहे. तो भोजनावरून उठला, त्याने बाह्य वस्त्रे काढून ठेवली, त्याने सेवकाचा रुमाल घेतला. मला करताना पाहण्यापेक्षा ते खूप जास्त परिणामकारक होतं, कारण तिथे खरंच माणसं होती ज्यांनी पाहुण्यांचे पाय धुतले. कारण सगळ्यांनी सँडल्स घातले होते, रस्ते खूप धुळीचे होते, घाणेरडे होते, आणि तुम्ही कल्पना करू शकता का पाऊस जर पडला तर त्यांचे पाय किती खराब झाले असतील. पण हे जे पाय धुणारे लोक होते, मला भरवसा आहे सगळ्यात खालच्यापैकी खालचे समजले जात असतील. कदाचित घरातल्या सगळ्या नोकरांमध्ये कदाचित त्यांनी पाय धुतले ते, आणि कनिष्ठातले कनिष्ठ समजले जात असतील. इथे आपण येशूला पाहतोय, देवाचा पुत्र, जो खरं तर स्वतः देवच होता, देवाचं वचन असा, जो किंमत चुकवणार होता आपल्या शरीराद्वारे. आपल्या कारणासाठी देवाने त्याला ज्या कारणासाठी पाठवलं होतं ते परिपूर्ण करण्यासाठी. आणि जेव्हा तो भोजनावरून उठला आणि नोकरांचा रुमाल त्याने घेतला, स्वतःभोवती गुंडाळला, तेव्हा एक धक्कादायक अशी लहर त्या खोलीत पसरली. ती तू हे काय करतोयस? मग त्याने भांड्यात पाणी ओतलं आणि तो शिष्यांचे पाय धुऊ लागला आणि पुसू लागला त्या रुमालाने जो स्वतःभोवती त्यांनी गुंडाळला होता. तर आज मी इथे एक उदाहरण दाखवणार आहे. मी इथे तीन लोकांचे पाय धुणार आहे, त्यातील प्रत्येक जण एका गटाचं प्रतिनिधित्व करील आणि आपण पाहणार आहोत की जरी आपल्याला इथे असलेल्या सगळ्यांचे पाय धुवावेसे वाटतात, काहींचेच पाय धुण्याची इच्छा पूर्ण होईल, इतरांचे पाय धुता येणार नाहीत. आता मी गृहीत राहायला नकोय की मी कशाविषयी बोलते ते तुम्हाला माहीत असावं असं, पण तुम्हाला हे नक्की माहिती आहे की हे पाय धुण्याविषयी नाहीये, हो की नाही? बघा, म्हणजे तुम्हाला ठाऊक आहे की त्याने हे उदाहरण म्हणून केलं लोकांसाठी की त्यांनी कसं जगावं हे दाखवण्यासाठी. इथे संदेश असा आहे की दास व्हायला शिका, इतर लोकांची सेवा करायला शिका. तुम्ही म्हणाल मला मिनिस्ट्रीमध्ये जायचंय, तर मिनिस्टर या शब्दाचा अर्थ आहे सेवक. तर सगळ्यात आधी मार्टिन, मी तुझे पाय धुते, मी तुझे पाय धुवू शकते का ते मला पाहिजे. मार्टिन स्मिथ, वरती ये सर, लवकर ये वरती. आता तुम्हाला ठाऊक आहे मार्टिनचे पाय धुवायला मला काही वाटणार नाही, तो प्रसिद्ध आराधना पुढारी आहे. म्हणजे मला मार्टिन विषयी अधिक जाणून घ्यायला आवडेल आणि मग अगदी प्रसन्नपणे म्हणता येईल की मी मार्टिन स्मिथचे पाय धुतले. इथे सरळ बस आणि पाण्यात पाय सोड बंधू, त्याला मी इथे येण्याआधी त्याचे पाय धुवायला सांगितले होते. आता लक्ष द्या गंभीरपणे, तुम्ही जाणता हे प्रातिनिधिक आहे आणि यामध्ये अजूनही थोडी कुतूहलाची गोष्ट आहे. म्हणजे मी काही वेळा पाय धुतलेले आहे, यात खूप नम्रता आहे. साधारणपणे ज्याचे पाय धुतले जातात त्याच्यासाठी ही अधिक असते. जो पाय धुतो त्याच्यापेक्षा कधी कधी तुम्ही हे पाहणार आहात, जेव्हा येशूला पेत्राचे पाय धुवायचे होते तेव्हा पेत्र म्हणाला, नाही तू नको धुस माझे पाय, मी तुला करू देणार नाही. तो म्हणाला, जर तुम्हाला तसं करू दिलं नाहीस माझ्याबरोबर तुला वाटा नाही. तुम्ही पाहू शकता मार्टिन आणि माझ्या तेव्हाच खरे संबंध दृढ होतील जर आम्ही एकमेकांसाठी काही केलं तर. आणि साधारणतः ते काही फार मोठं कार्य नसतं. खूप लोकांना ते दिसेल असं, ते म्हणजे असं की तुझे पाय घाण आहेत बंधू, मला ते धुवू देतोस का? आणि खरंच जेव्हा मी तसं करीन त्याचा अर्थ काय होतो, की याचा अर्थ आहे मार्टिन, मी सेवेला तयार आहे तुझ्यासाठी, मी तुझ्यावर प्रीती करते, तू देवाची सुंदर अशी निर्मिती आहेस, मी फक्त तुझी आराधनाच नाही तर एक माणूस म्हणूनही तुझी प्रशंसा करते आहे मार्टिन. आमेन. ठीक आहे, आता जरा कोरडे करूया तुझे पाय. मला
मला हेच सांगायचंय की आपल्याला याची गरज आहे, कारण यामुळे आपला अहमपणा निघून जातो. आभारी आहे तुझी बंद. आता मार्टिनचं पाय धुणं ही काही फार कठीण बाब नव्हती, कारण मी बोलल्याप्रमाणे मी त्याला ओळखते आणि तो शांत स्वभावाचा आहे आणि प्रसिद्धही आहे. आणि मी म्हणू शकते की मी मार्टिनचे पाय धुतले नक्कीच. हे गमतीशीर असतं की कधी कधी काही गोष्टी करायला आपण तयार असतो, पण त्या योग्य हेतूने नव्हे. म्हणून मी विचार केला की मी दुसऱ्या कुणाचे तरी पाय धुवीन ज्याला मी अजिबातच ओळखत नाही, तो माझ्या माहितीचाही नाही, परत कधी मी त्याला पाहणारही नाही, आणि असे काही जण तयार असतील त्यातून ही सुंदर बहीण निवडली आम्ही. आमेन, हालेलुया. नाव काय तुझं? केंद्रा. ओके केंद्रा, मी तुला ओळखत नाही आणि एक सांगू, मी तुला कदाचित परत पाहणार नाही, पण माझा विश्वास आहे देवानी मला सांगितलंय तुझ्या जीवनात गुंतवणूक करण्यासाठी. आणि आज फक्त तुझे पाय धुवायचेत आणि हे केल्याने तुला सांगायचंय की तू माझा हिस्सा होशील आणि मी तुझा हिस्सा होईन. आपण दोघी ख्रिस्ताच्या शरीराचे भागीदार हो. देव तुझ्यावर प्रीती करतो आणि त्याला हवंय माझ्याद्वारे तू प्रीती करावीस. आमेन. म्हणून या इथे मी तुझे पाय धुणार आहे, याची काळजी घे. आणि हे केल्यावर मला सांगायचं की मला तुला मदत करायची आहे, जे काही तुझ्यासाठी करता येईल ते करायचं आहे. मी तुझ्यासाठी प्रार्थना करेन आणि हे मी एक उदाहरण म्हणून करते, जशी मी तुला मदत करीन तसं तुलाही वाटेल की बाहेर जाऊन इतर कुणानं मदत करावी. आमेन, आमेन. आभारी आहे मी. एक मिनिट जरा इथेच थांब, सुंदर आहेस, आम्हाला जरा पाहू दे तुला. मला तुला एक उदाहरण द्यायचं आहे, कदाचित हे समजण्यासाठी तुला मदत होईल. प्रामाणिकपणे आणि खरेपणाने इतरांसाठी जरी आपण काही करत असलो, आपण कितीतरी अधिक आपल्याला आवडणाऱ्या आणि माहीत असणाऱ्यांसाठी करतो, कारण काही झालं तरी ते सांगतील आपण किती अद्भुत आहोत. आणि मला विश्वास नाही तुम्ही माझ्यासाठी काय केले हो, तुम्ही किती चांगले आहात, ते इतरांना सांगतील. आपल्याला माहितीतल्या लोकांना आपण त्यांच्यासाठी काय केले. चला आता नवीन दाराशी बांधलेल्या वासरासारखं बघू नका. तुम्हाला कळते मी काय म्हणते. आता जेव्हा काहीतरी कुणासाठी ज्याला आपण ओळखतो त्याच्यासाठी करतो, देव त्यांच्यावर प्रीती करतो, याशिवाय दुसरा कोणताही भावार्थ नसतो, तेव्हा ती वेगळी गोष्ट आहे. उदाहरणार्थ मला वाटतं मी याचं बरंच विवेचन केलंय म्हणून आता समजतंय, पुष्कळ काळापर्यंत मी चुकीचं करत होते, पण देवाचे आभार काही गोष्टी मी शिकले कमीत कमी योग्य ते करण्यासाठी. माझी मुलगी, माझी नात एका लहान मुलीबरोबर शाळेत गेली. तिचे दात खूपच वाईट वाईट होते आणि तिचे मोठेपणचे सगळे दात आले होते, पण दुधाचे दात मात्र पडले नव्हते. आणि तिच्या तोंडात खूप गोंधळ झाला होता आणि नक्कीच ती लहान होती, खूप लहान होती, असेल एक 10-12 वर्षांची आणि माहीत आहे नक्की मला, पण तिला कधी तिचं तोंड उघडावं असं वाटायचं नाही. आणि ती सारखं तोंडावर हात ठेवायची, खाली बघायची. तिच्या वडिलांची नोकरी गेली होती, त्यांच्याकडे काही मार्ग नव्हता अशा परिस्थितीत तिला मदत करण्याचा. म्हणून माझी मुलगी माझ्याकडे आली आणि मला म्हणाले की आपण त्या लहान मुलीला मदत करू शकतो का. ती मला म्हणाली की मला आणि माझ्या नवऱ्याला आत्ता तिला मदत करणं शक्य नाही, पण तू आणि डॅडी जरा मदत करण्यात पुढाकार घ्याल. मी म्हटलं निश्चितपणे, अर्थातच. आणि मी एवढ्यासाठी हे सांगत नाही मी चांगली व्यक्ती आहे म्हणून, पण मला तुम्हाला हे सांगायचं आहे की आपल्याला असं वाटतं की मी हे का करू, माझी त्यांची साधी ओळखही नाही. असं करण्यापेक्षा चांगलं जीवन जगायला शिका तुम्ही. तिला कुणीतरी दुसरं मदत करेल ना, पण दुसरं कुणीतरी का. मी अजूनही तिला पाहिलं नाही, कदाचित कधी मी तिला पाहणारही नाही, पण आता तिचे दात अगदी छान सुंदर झालेत आणि तिच्या चेहऱ्यावर खूप सुंदर हसू आहे. आणि हा अर्थ आहे पाय धुण्याचा, हा खरा अर्थ आहे, म्हणजे गरजवंत शोधून काढणं आणि त्याची गरज भागवणं. खरंच आभारी आहे मी तुझी. आता अजून एक शेवटची व्यक्ती राहिली आणि ते खरंच खूप कठीण असतं त्यांचे पाय धुणं, आणि ते असतं आपलं कुटुंब. म्हणून देव आता वरती आहे. मला तुम्हाला काही सांगायचंय. आता तुम्हाला कळेल, समजा जर मी माझे बूट काढले आणि मी म्हटलं की कोणी आहे का जो माझे येऊन पाय धुवेल. बघा, तुमच्याकडे बघा. आता समजा असं झालं की तुमच्या पतीने सांगितलं की लाडके माझे पाय धुशील का, तिला वेड लागले का, स्वतःचे मळकट घाणेरडे पाय स्वतःच धू. तुला काय वाटतं मी या घरात गुलाम आहे तुझी, मी तुझे पाय धुणार नाही. चला आता तुम्हाला हे समजायला हवं. मला ठाऊक हे गमतीशीर आहे, पण यात एक संदेश आहे.
म्हणजे लोक चर्च मध्ये मिनिस्ट्री म्हणून काम करतील पण तेच ते स्वतःच्या कुटुंबासाठी बंद दारामागे करणार नाहीत का? नाही, जर इथे माझ्याकडून पाणी सांडलं तुमच्यापैकी 10 जण धावतील ते साफ करायला, काय घडणार आहे हे माहीत होण्यापूर्वी मी अजून 10 ग्लास आणले असते. पण तेच घरात कुणी घाण केली तर मला आठवते माझी लहान मुलं घाण करायची. तुम्हाला काय झालंय काय? सगळं मीच आवरत बसायचं आणि साफ करत बसायचं, मला दुसरं काही काम नाहीये का? वैतागले मी या मुलांना, वैतागून गेले अगदी. चला आता आज मला जास्त मेहनत करायला लावू नका, मला हवंय तुम्हाला हे समजावं. हालेलुया. तर तो बघा देव उत्सुक आहे. आपण एकमेकांसाठी काहीतरी करायलाच हवं. विवाहावर विरजण टाकणारी महत्वाची गोष्ट काय सांगू? लोक एकमेकांसाठी छोट्या छोट्या गोष्टी करणं थांबवतात. ज्या एकमेकांसाठी करणं खरंच खूप महत्वाचं असतं ते कौतुक करणं थांबवतात, ते मदत करणं थांबवतात, एकमेकांचे पाय धुणं थांबवतात. तर देव मी तुला शरण आले. तुझ्यासाठी लहानात लहान गोष्ट करण्याची आणि कोणत्याही प्रकारे तुला मदत करायची माझी तयारी आहे. तुझ्या गरजेनुसार तू माझा आहेस, तुझ्यावर मी प्रीती करते. आणि हो, मला इथे थोडी प्रतिक्षिप्त क्रिया मिळेल. हा असाच प्रकार घरातही असतो. तुम्ही त्यांना बोट द्या, ते हात पकडतात. बरोबर, आता तू जाऊ शकतोस. ओ, मला ते कोरडे करायला हवेत. तो म्हणतो ठीक आहे, म्हणजे टीव्हीवर हे खूप छान वाटतंय. हो ना, मी एक सांगू तुला, चला आता इथून जा, आता ते कोरडे झालेत पाय. जाऊ दे, तू तुझे स्वतःच कोरडे कर. चला आता, संदेश समजलाय का माझा तुम्हाला? देवाची स्तुती असो. एक सांगू का, मी माझ्या बोलण्याविषयी खूप गंभीर आहे. पुष्कळ विवाह आज तुटतायत कारण लोक लग्न करतात या विचाराने की तू मला आनंदी करण्यासाठी काय करशील. त्यांना जाणवत नाही की ते बुरसटलेला विचार करतात. कोणताही संबंध जोडत असताना, कोणत्याही नात्यात प्रवेश करताना प्रथम तुम्ही विचार करायला हवा की मी तुझं जीवन कसं फुलवू शकेन, मी तुला कशी मदत करू शकेन, मी तुझं कसं प्रबोधन करीन, मी तुझी कशी वाढ करेन. आणि मग आपल्यात काही असतं जे ओरडतं, पण माझं काय मग? कधी कधी तुमच्या आतून खोलवर आलेली ती किंकाळी तुम्हाला ऐकू येत नाही का? माझ्यासाठी कोणी काही करणार आहे की नाही? एक सांगू का, तुम्ही जर लोकांची सेवा केलीत कोणत्याही मार्गाने होईना, लहान किंवा मोठ्या, पण पुष्कळशा मार्गांनी. खरंच आज मी बोलत असलेल्या छोट्याशा गोष्टींकडे पुष्कळसे लोक लक्षच देत नाहीत, पण बघा, देव तुमच्या मनात उजपुजतो आणि तुम्हाला ते करायला सांगतो. बघा, देवाच्या दृष्टीने विचार केला तर दुसऱ्यांसाठी चांगलं करणं यातच मोठेपणा आहे. दुसऱ्या लोकांना आपण कसे वागवतो हे महत्वाचं आहे, आणि त्यासाठी जरी आपल्याला त्याग करावा लागला तरीही आपण तो करावा. चांगुलपणा दाखवण्याचा शेवटी परिणाम तुमच्या आशीर्वादातच होईल. योहान 13:17 आपल्याला इतरांसाठी आशीर्वादित व्हायला शिकवतं आणि ते म्हणतं की जर या गोष्टी तुम्हाला समजतात तर त्या केल्याने तुम्ही धन्य आणि आनंदी आहात, आणि याचं आचरण केल्याने तुमचा हेवा केला जाईल. आम्ही तुमची प्रशंसा करतो. जगभरामध्ये हे सेवा कार्य शक्य करण्यासाठी आम्ही आमचे मित्र आणि भागीदार यांचे आभारी आहोत. एकत्रपणे आम्ही भुकेलेला अन्न पुरवितो, गरिबांना वस्त्र पुरवितो आणि राष्ट्रांना सुवार्ता सादर करतो. कृपया आमच्याशी संपर्क साधा किंवा भेट द्या TMMIndia.org वर आजच. तुमच्या प्रार्थना विनंत्या सादर करा. आमच्या इतर साधनांची माहिती मिळवा, जॉयच्या सभेचे वेळापत्रक पहा आणि आमच्या बरोबर सहभागी व्हा. आम्ही येशूची प्रीती जगभरात वाढवू. दाखवण्यात आलेला कार्यक्रम जॉयस्मार मिनिस्ट्रीचे मित्र व भागीदार यांच्याद्वारे केला आहे.